अट्टल दरोडेखोरांना अटक करून कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई। अंबोरा चेकपोस्ट येथे सापळा लावून दोन अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात कोतवाली पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाला यश मिळाले आहे। 13 जून रोजी कोतवाली पोलिसांनी आरोपींना अटक केली। संतोष नंदू भोसले वयवर्ष 19 आणि काळू मिलगिरिया भोसले वयवर्ष 30 दोघे राहणार वाळूज पारगाव तालुका नगर असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत। याबाबत समजलेली माहिती अशी की चंदन इस्टेट मध्ये बंगल्याच्या दाराचे कुलूप तोडून चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी हे अंबोरा पोलीस ठाणे हद्दीत येणार असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना मिळाली। त्यानुसार कोतवाली पोलिसांनी अंबोरा चेक पोस्टवर सापळा लावून संतोष नंदू भोसले आणि काळू निलगिरिया भोसले या दोघांना मोठ्या शितापीने अटक केली। यावेळी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच कोतवाली हद्दीतील गुन्ह्याची कबुली दिली। जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार डीबीचे पोसई सतीश शिरसाट, अंबोरा पोस्टचे प्रभारी अधिकारी सब पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, कोतवालीचे पोलीस नाईक गणेश धोत्रे, शाहिद शेख, नितीन शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे, भारत इंगळे, बापू गोरे, गणेश चव्हाण, देवडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल होते आणि या संदर्भात घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास चालू होता। सदर तपास करत असताना कोतवाली पोलीस स्टेशनच्या कर्मचारी वर्गाने आणि अधिकाऱ्यांनी या तपासामध्ये दोन आरोपींचे नावं निष्पन्न झाले। यात संतोष काळू भोसले आणि बाळू नवगिऱ्या भोसले राहणार वाळुंज पारगाव तालुका नगर यांची नावं निष्पन्न झाल्यानंतर या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिरसाट आणि पथक हे अंबोरा जिल्हा बीड या ठिकाणी रवाना करण्यात आलं। त्या ठिकाणी तेथील पोलिसांच्या मदतीने सापळा रचून या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आलं आणि त्यांना नगर येथे आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता यातील काही घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होणार आहे। सदर तपासामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अखिलेश कुमार सिंग साहेब, त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक श्री सागर पाटील साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप मिटके साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। या ठिकाणी दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास चालू आहे आणि या तपासामध्ये इतरही गुन्ह्यांची उकल होईल अशी खात्री आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।